नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलंय। याच अधिवेशनात अश्विनी जगताप या विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतील असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी चंद्रकांत पाटील आणि अश्विनी जगताप नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात। मोठा निर्णय या अधिवेशनात शासनाने केला, ज्याचा खूप लोकांना फायदा होईल। गेले अनेक दिवस हा विषय पेंडिंग होता, आचारसंहितेमुळे शासनाला हा घोषित करता येत नव्हता। आचारसंहिता ज्या क्षणी संपली त्या क्षणी माननीय एकनाथजी राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हा घोषित केल्यामुळे नॉट ओनली पिंपरी, महाराष्ट्रातल्या जिथे जिथे अशा प्रकारच्या बांधकामांना तिप्पट दंड बसला होता तो आता माफ झाला। निवडणूक आयोगाला शिवेगाळ प्रकरणी व्हिडिओ व्हायरल होऊ दे, काही त्याचा फरक पडत नाही असं संजय राऊतांकडून सांगण्यात आलं। हां, आता त्याची टेक्निकली जी असते त्यांना लगेच प्रमाणपत्र मिळतं, ते विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोचायला लागतं, ते झालं असेल त्याला। चार दिवस सुट्टी असल्यामुळे ज्या क्षणी ते पोचेल त्या क्षणी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निरोप द्यायचा असतो की तुम्ही शपथ दिले या। बुधवार किंवा जास्त असतं गुरुवार, समजा चार दिवसाच्या सुट्ट्यामुळे ते सर्टिफिकेट विधानसभा अध्यक्षांमध्ये पोचून शपथविधीची नोटीस निघायला वेळ लागला तर गुरुवार। आचारसंहिता ज्या क्षणी संपली त्या क्षणी माननीय एकनाथजी राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री या घोषित केल्यामुळे नॉट ओनली पिंपरी, महाराष्ट्रातल्या जिथे जिथे अशा प्रकारच्या बांधकामांना तिप्पट दंड बसला होता तो आता माफ झाला। निवडणूक आयोगाला शिवेगाळ प्रकरणी व्हिडिओ व्हायरल होते, काही त्याचा फरक पडत नाही असं संजय राऊतांकडून सांगत होते। ताई अधिवेशनात या अधिवेशनात दिसतील ताई शपथविधी आणि आता त्याची टेक्निकली जी असते त्यांना लगेच प्रमाणपत्र मिळतं, ते विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोचायला लागतं, ते झालं असेल। चार दिवस सुट्टी असल्यामुळे ज्या क्षणी ते पोचेल त्या क्षणी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निरोप द्यायचा असतो म्हणून शपथ दिली आहे। बुधवार किंवा जास्त असतं गुरुवार, समजा चार दिवसाच्या सुट्ट्यामुळे ते सर्टिफिकेट विधानसभा अध्यक्षांकडे पोचून शपथविधीची नोटीस निघायला वेळ लागला तर गुरुवार। कसब्याचे आमदार म्हणाले की मी आहे रवी दंगेकर, तुम्ही म्हणालात आज ते मला खरं तर भाजपच्या वतीने शुभेच्छा द्यायला आलेले होते आणि एक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एक बुधवारी किंवा गुरुवारी शपथविधी होईल असं सांगण्यासाठी ते आलेले होते। तुमचं म्हणजे नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झाल्यानंतर लगेच पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकार देखील माफ झाला आहे, काय सांगाल त्याची? खरं तर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने हा जगताप साहेबांना आणि सर्व जनतेला त्यांच्या सरकारने न्याय दिलेला आहे असं मी म्हणेन।